माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही कायम आहे. भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर होताच अकलूजमधील मोहिते पाटील परिवार आणि साताऱ्यामधील अजित पवार गट राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जबरदस्त विरोध सुरू केला. अनेक दिवसांपासून माढ्याचा तिढा कायम आहे. गुरुवारी दुपारी रणजितसिंह मोहिते पाटील हे देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावरती गेले होते, तर अजित पवारांची भेट घेण्यासाठी रामराजे निंबाळकर हे देवगिरी बंगल्यावर गेले आहेत. सागर आणि देवगिरी बंगल्यावर माढ्याचा तिढा सोडवण्यासाठी बैठकांवर बैठका होत आहेत. शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे बुधवारी अकलूज इथं जाऊन मोहिते पाटील यांची भेट घेतल्यानंतर मोहिते पाटील तुतारी चिन्हावर लढतील असा अंदाज वर्तवला होता. धैर्यशील मोहिते पाटील तुतारी हातात घेणार आहेत, त्यामुळे भाजप पुन्हा एकदा मास्टर स्ट्रोक मारण्याच्या तयारीत आहेत. संपूर्ण बातमी पुढे पाहूयात, त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर माढ्यात कमळाला मोठा विरोध येऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनं प्रयत्न करत आहे. रासपचे महादेव जानकर हे तुतारी घेऊन माढ्यात निवडणूक लढतील हे सर्व फिक्स असताना अचानकपणे महादेव जानकर यांनी महायुतीत प्रवेश करत शरद पवारांना धक्का दिला. आता अकलूजकर किंवा मोहिते पाटील देखील शरद पवारांना राजकीय धक्का देतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. माढ्याचा तोडगा अनेक दिवसांपासून निघत नाहीये, त्यासाठी मोहिते पाटील परिवार शिवरत्न बंगल्यात बसून राजकीय गणितं मांडत आहे.